हॅलो, वेलकम टू अवर टॉपर सिरीज. टॉपर्स इंटरव्ह्यूचे जे सिरीज चालू आहेत आपले, त्याच्यामध्ये आज आपला इंटरव्ह्यू होणार आहे स्नेहल आवटे आणि क्षितिजा चाटे ह्या दोन स्टुडंट्स सोबत. ह्या देखील आपल्या स्टुडंट्स आहेत आणि आज त्या तुमच्या सोबत, त्यांनी पूर्ण वर्षभर कशा पद्धतीनं अभ्यास केलेला आहे, त्यांची स्ट्रॅटेजी काय होती, सो दॅट त्यांना चांगल्या पद्धतीनं स्कोअर करण्यासाठी हेल्प झाला. तुम्हाला सांगायचं मला म्हणजे स्पेसिफिकली सायन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्नेहलला सायन्समध्ये 98 मार्क्स आहेत आणि क्षितिजाला 100 मार्क्स आहेत, आउट ऑफ मार्क्स दिला आहेत. सो त्या तुम्हाला सायन्सचा स्टडी त्यांनी कसा केला ह्याच्याबद्दल मी त्यांना रिक्वेस्ट करेन की नंतर तुमच्या ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली त्याच्याबद्दल जरा जास्त गायडन्स कराल की तुम्हाला काय तुमची स्ट्रॅटेजी होती अभ्यास करतानाची वगैरे. सो सुरू करूयात. वेलकम क्षितिजा, वेलकम स्नेहल. सो माझा सगळ्यात पहिला प्रश्न असेल तुमच्यासाठी की वर्षभर जसं की बराचसा पिरियड तुमचा लॉकडाऊन मध्येच गेला, मग ऑनलाईन ऑफलाईन हा गोंधळ, परीक्षा होणार की नाही होणार हा गोंधळ, ह्या सगळ्याच्या ह्याच्यातनं तुम्ही तुमच्या स्टडीचं प्रॉपर प्लॅनिंग, मॅनेजमेंट, तुमचं डेली टाइम टेबल आणि काही स्पेसिफिक तुमच्या अभ्यासाचे काही स्ट्रॅटेजीज असतील तर त्या तुम्ही आपल्या स्टुडंट्स सोबत शेअर कराव्यात अशी माझी इच्छा आहे. क्षितिजा. येस मॅम. हाँ, तर स्ट्रॅटेजी मध्ये असं काही वेगळं नव्हतं. रेग्युलर आपण जे स्टडी करतो टेक्स्ट बुक वगैरे, आणि 10th च्या लेवलवरती मला जसं वाटतं की 10th सिलेबस एवढाही वास्ट नसतो की आपण खूप वेळ अभ्यास केला पाहिजे वगैरे. 10th आहे एकदम असं म्हणजे छोटं आपण म्हणू शकतो की शॉर्टली आपण अभ्यास केला पाहिजे. आणि टेक्स्ट बुक्सला सगळ्यात महत्वाचं प्रेफरन्स दिलं पाहिजे की स्टुडंटच्या बाबतीत असं होतं ते खूप साऱ्या स्टडी मटेरियल्सच्या मागे लागतात की म्हणजे ज्या हा स्टडी मटेरियल असेल तर मी नाही सगळंच स्टडी मटेरियल वरून मी करणार अभ्यास, तर असं नाही. तुमच्या टीचर वरती जर तुमचा एकदम ब्लाइंड ट्रस्ट असेल ना तर तुम्ही 100 आउट ऑफ 100 स्कोर करू शकाल, यात काही अवघड नाही असं मला वाटतं. म्हणजे मी जे केलं होतं ते. ओके स्नेहल. येस मॅम. मॅम, अशी स्ट्रॅटेजी काही नाहीये. जसं की क्षितिजाने सांगितलं, जस्ट कन्सिस्टंट राहायचं आपल्या स्टडीमध्ये आणि शेड्यूल ठरवायचं आहे, तर त्याने खूप मदत भेटते आपल्याला स्टडीमध्ये. आणि मेन म्हणजे स्केड्यूल ठरवून त्याच्यावर ठाम राहायचं, म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवायची आणि जे आपले टीचर सांगतील त्यांच्या नोट्सला फॉलो करायचं. इतर काही फॉलो करायची गरज पण नाही. जसं की अक्षता मॅमच्या नोट्स आहेत आमच्यासाठी खूप युजफुल ठरल्या त्या नोट्स, आणि त्यांचे क्लासेस पण खूप युजफुल ठरले. तर मॅमच्या नोट्स रेफर करून खूप छान स्टडी झाला, मॅमने पण खूप छान शिकवलं आम्हाला, त्याच्यामुळेच आज 98 मार्क्स भेटले मला. तसे 100 पण भेटले असते, पण ते 1 मार्क माझा माझ्या चुकीमुळे गेला आणि एक थोडा कन्फ्युजन होतं म्हणून गेला. तर एवढं सांगेल की कन्सिस्टंट राहायचं, टेक्स्ट बुकला रेफर करायचं छान, आणि टाइम टेबल बनवून छान स्टडी करायची. ओके, म्हणजे तुमच्या दोघींच्याही बोलण्याचं एक थोडक्यात मी सार सांगते की फ्रॉम द व्हेरी फर्स्ट डे तुमचं, जेव्हा तुम्ही 10th स्टडी सुरू कराल, तुमच्या शाळा वगैरे सुरू होतील साधारण ह्या पिरियडच्या, म्हणजे साधारण जून पासून सुरू झालेल्या आहेत, तर तेव्हापासून अगदी एंड पर्यंत रोज कन्सिस्टंट वर्क ठेवायचं. त्याच्यामध्ये तुमचा जो डेली अभ्यास झालेला असतो, आयदर स्कूल्समध्ये असेल तुमच्या किंवा क्लासेसमध्ये असेल, तर तो तुम्हाला डे टू डे करायचा आहे, तो पाईलअप करून ठेवायचा नाही आहे. आणि सगळ्यात दोघींनी पण महत्वाचा एक पॉइंट सांगितला, दॅट इज त्यांनी फोकस केलेला आहे ऑन द टेक्स्टबुक. टेक्स्टबुकचं रिडिंग, थरं अंडरस्टँडिंग जे आहे, तर ते प्रॉपर झालं की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं स्कोअर करण्यासाठी त्याची हेल्प होणार आहे. त्यानंतर माझा दुसरा प्रश्न असा असेल की तुमचं प्रॉपर असं काही टाइम टेबल बनवलेलं होतं का, की अभ्यास दिवसाचा हा वेळी हा अभ्यास, किंवा मग विषय वाईज तुमचं काही असं की अवघड विषयाला असं, सोप्या विषयाला असं, असं काही वेगळं तुम्ही केलेलं होतं का क्षितिजा? हा, म्हणजे आपल्याला जसं अवघड जातील आपल्याप्रमाणे, आता ते प्रत्येक पर्सन टू पर्सन वॅरी करतं की आपल्याला कोणता सब्जेक्ट, किंवा असं पण काही स्टुडंट असतं की ज्या फील्डमध्ये आपल्याला पुढे करिअर करायचंय त्या सब्जेक्टला कोणी फोकस करतं. तर माझ्या बाबतीत मी सायन्सला जास्त फोकस करायचे आणि माझं फर्स्ट प्रियॉरिटी तर मी ऑलवेज सायन्सला दिलेली होती, त्याच्यामुळे सायन्सचा तर अभ्यास डेली माझ्या रुटीनमध्ये असायचा आणि बाकीच्या विषयाला पण मी मॅनेज करायचे. आणि दिवसात एक 3 ते 4 तास हार्डली अभ्यास असायचा रेग्युलरली. बट हा, बट एक्झाम ज्यावेळी जवळ येतील त्यावेळी मग थोडस जास्त एफर्ट्स आपल्याला घ्यावे लागतील,
तेच रेग्युलरली टेक्स्टबुक वगैरे एवढंच. क्वेश्चन आन्सर्स असतील. स्नेहल तुझा? हा मॅम, तसं माझी 9 to 3 स्कूलच असायची, नंतर मग क्लासेस असायचे 7:30 पर्यंत, मग नंतर थोडा होमवर्क, आणि मग नंतर 9:00 नंतर सेल्फ स्टडीला बसायचे मी. माझी फर्स्ट प्रायोरिटी सायन्सच असते, कारण की मला डॉक्टरच बनायचं आहे. मला थोडं मॅथ्स हार्ड जायचं, पण मग मी त्याला थोडा टाइम दिला, आणि सायन्सची पण रेग्युलरली स्टडी चालूच असायची, कारण की आय लाईक सायन्स. आणि तुमच्यामुळे पण खूप इझी जात आहे सायन्स मला सध्या. आणि जरी मला नाही भेटला स्कूलमध्ये किंवा क्लासेसमध्ये, तर मी सकाळी उठून सुद्धा स्टडी करायचे, आणि मग ठीक आहे नोट्स वगैरे फॉलो करायचे. आणि अदर सब्जेक्ट स्पेसिफिकली लँग्वेजेसचा अभ्यास तुम्ही कसा केलात? कारण लँग्वेजेस मध्ये पण स्कोर करणं हे तितकंच गरजेचं असतं. म्हणजे जरी तुम्ही बेस्ट ऑफ 5 वगैरे सोडलं तरी बऱ्याच वेळेस लँग्वेजेसना पण इम्पॉर्टन्स असतो, स्पेसिफिकली इंग्लिश लँग्वेज असेल किंवा मग SST जो स्टडी असेल त्याच्या बाबतीत काय गायडन्स कराल तुम्ही क्षितिजा? लँग्वेजेसच्या बाबतीत आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स बघू शकतो की त्या टाईपचे पॅटर्न कोणते आलेत आणि पुढे पण कसे येणार आहेत. त्याचसोबत लँग्वेजेससाठी आपण गाईड वगैरे रेफर करू शकतो, किंवा टीचर्सचं गायडन्स असेल, त्यांचं खूप इम्पॉर्टन्स असतं या बाबतीमध्ये. आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स मोस्टली आपण बघायला पाहिजे लँग्वेजेसच्या बाबतीत. ओके स्नेहल तू काय सांगशील? जसं की क्षितिजा म्हणले की PYQs, PYQs मधून खूप क्वेश्चन्स येतात. आणि मेन म्हणजे SST साठी आपण जर समजून घेतले नीट ती कन्सेप्ट, आपण कसंही क्वेश्चन आला तरी आपण ते मनाने लिहू शकतो असं म्हणायचं मला. की आणि PYQs रेफर करून असं काही हे केलं होतं का की ते जे इयर्स असतात ते लक्षात ठेवण्यासाठी तुमची काही वेगळी स्ट्रॅटेजी होती का? कारण मुलांना तो पार्ट फार अवघड जातो आणि तो महत्वाचा पण आहे. नाही ते तर लर्निंग करूनच लक्षात ठेवले आम्ही. ओके लर्निंग करूनच लक्षात ठेवले ते. इयर्स वगैरे अशा वेळी लक्षात ठेवायची की जेव्हा एक्झाम्स जवळ येतील, कारण आधीच आपल्याला एवढं लक्षात राहत नाही वर्षभर. म्हणजे मी तरी असं केलं होतं की एक्झाम्स जसे जवळ येतील, समजा 1 to 1.5 महिन्यावर असेल, तर एक जे हायली इम्पॉर्टंट असतात ते मी असंच लक्षात ठेवले होते. म्हणजे सारखं आपल्या हातावर लिहून किंवा अशा ठिकाणी लिहायचं की आपल्याला ते एकदम असं लक्षात राहतील सारखे मी असं फॉलो केलं होतं. म्हणजे बरेच एक्झाम हा टीचर सांगणं वेगळं आणि तुम्ही स्वतः काय केलं होतं आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला हे सांगणं थोडस वेगळं पडतं. म्हणून मी तुम्हाला मुद्दा म्हणून हा प्रश्न विचारला, कारण मला स्वतःला सुद्धा हे खूप अवघड वाटायचं जेव्हा आम्ही हिस्ट्रीचा वगैरे स्टडी करायचो त्यावेळेस. आता मला अजून एक प्रश्न असा विचारायचा की तुम्ही ह्या हे जे स्टुडंट्स आहेत आपले, आता तुमचे जे व्हिडिओ बघून तुमच्यापासून इन्स्पिरेशन घेणार आहेत, तर त्यांना तुम्ही असं काय गायडन्स कराल की त्यांनी व्हॉट शुड दे डू, हाऊ शुड दे स्टडी? हा क्षितिजा. मी तर सांगेल की प्रत्येक जे आपले सब्जेक्ट टीचर असतात त्यांच्यावर ब्लाइंडली तुम्ही ट्रस्ट करा. मी म्हणजे असं एकदम असं मी जे केलेलं आहे की कारण आपल्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स ते असतात, कितीतरी वर्षापासून त्यांच्या सब्जेक्ट मध्ये एक्सपिरियन्स्ड असतात. आणि आपण कसं करतो की नाही माझा भैया सिनियर होता मग मी त्याच्याकडनं गायडन्स घेणार, किंवा माझी दीदी होती, असं आपण फॉलो करतो. पण जनरली असं नाही करायला पाहिजे. टीचर्स वरती ट्रस्ट ठेवा. एक वर्ष तुमचे 10th इझीली जाईल आणि एकदम मस्त A1 स्कोर आणि तुम्ही क्रॅक कराल 10th. कारण 10th तर आधीच काही हार्ड नसते, 10th आहे, तुम्ही एन्जॉय करा. कारण 11th 12th ला तर बिलकुल टाइम नाही भेटणार. हा तो पण महत्वाचा आहे. म्हणजे बोर्डची एक्झाम आहे हे तर झालंच, पण मला असं एक विचारायचं की ह्या सगळ्यातनं तुम्ही तुमच्या हॉबीज साठी वगैरे वेळ दिलात का 10th ह्याच्यात? कारण 10th वर्ष म्हटलं की पेरेंट्स स्पेसिफिकली असतं की 10th वर्ष काही नाही करायचं, फक्त अभ्यास करायचा. तर असं काही तुमच्या बाबतीत झालं का क्षितिजा? हो, म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं की माझी आई आणि माझे बाबा दोघही ना म्हणजे एकदम असं सांगायचे सारखं की अभ्यासाला बस. पण त्यांनी असं एवढं प्रेशर नव्हतं दिलं ऑब्व्हियसली, आणि मी पण बसायचे त्याच्यामुळे मला असं एवढं नाही सांगायला लागायचं की त्यामुळे. आणि हॉबीज तर मी एकदम असं फॉलो केले होते, म्युझिक वगैरे. हो ते थोडस आपलं स्ट्रेस रिलीव्हर म्हणून पण ऍक्ट करतं अशा ह्याच्यात, त्यामुळं
म्हणजे अगदीच तुम्ही तुमच्या अशा काही हॉबीज असतील तर राईट. त्याच्याकडे इग्नोर पण नाही केलं पाहिजे खर तर. स्नेहल तू काय सांगशील? हॉबीजला बिलकुल इग्नोर नाही करायला पाहिजे. मला माझी हॉबी आहे ड्रॉइंग करणं, मी ती सोडली नाही. म्हणजे मी एक म्हणजे आपला स्टडी करत ते सुरू ठेवायचे. कधी असं खूप म्हणजे असं स्टडी करून बोर झालं वगैरे तर तेव्हा ड्रॉइंग करायचे. असं हॉबीज तर सुरू ठेवायला पाहिजे. पण 10th हे मेन वर्ष आहे तर थोडं कमी केलं तर चालेल. पण ठीक आहे, हॉबीला विसरलं नाही पाहिजे. येस, म्हणजे तुमच्या दोघींनी तुम्ही वर्षभरात हॉबी तुमच्या कंटिन्युअसली त्याच्यात काही खंड नाही पडून दिलात. मला थोडस तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल देखील सांगा. हो तुमचे पण बोर्ड थोडं कमी केलंय. कमी केला पण अगदीच बंद नाही केल्या. क्षितिजा, तुझं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा ओव्हरऑल तुझं इंट्रोडक्शन म्हणलं तर आपलं हे सुरुवातीलाच खरं तर घेणं एक्सपेक्टेड होतं, पण तो बोलण्याच्या ह्याच्यात राहून गेलं तर तो पण भाग थोडासा मुलांना. हा बोल. फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये माझी मम्मी टीचर आहे आणि माझे पप्पा फार्मासिस्ट आहेत गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये. आणखी ओके. आणि तुझे 10th स्कोर बद्दल वगैरे थोडस. 10th स्कोअर म्हणजे काय सांगू? म्हणजे किती पर्सेंट, आपण ते नाही डिस्कस केलं ना, मुलांना तेही सांग तुझे किती पर्सेंटेज आहेत, काही स्पेसिफिक अचीवमेंट आहे तुझी ती पण सांग तुझ्या स्कोर मध्ये, जसं की स्कूल मध्ये फर्स्ट आहे वगैरे असं. माझ्या 10th 97.4% आले आणि स्कूल मधून मी फर्स्ट आले आहे मॅडम. आणि सायन्स मध्ये आउट ऑफ मार्क आहेत हे विसरायचं नाही अजिबात. आणि सायन्स मध्ये आउट ऑफ आहे. हा स्नेहल. माझं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे माझे पप्पा फॅक्टरी शुगर फॅक्टरी मध्ये कामाला आहेत आणि माझी मम्मी हाऊस वाईफ आहे आणि मला 10th 91.60% आहेत आणि सायन्स मध्ये 98 मार्क्स आहेत. ते 100 देखील असते पण ते माझ्या चुकीमुळे गेले. इट्स ओके, ते होत राहतं म्हणजे त्याच्यातून असा काही एवढा हे नाही होत. अजून काही वेगळ्या बाकी कोणत्या विषयातले तुझे असे रिमार्केबल काही अचीवमेंट असेल तर ती पण सांग. ओके, स्कूल मधून मी 3rd आहे. ओके, गुड गुड गुड. आता मला एक थोडस अजून सांगायचं आहे की ह्या सगळ्या तुमच्या जर्नी मध्ये तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट कसा होता, किंवा काही स्पेसिफिक गायडन्स किंवा हे कर ते कर ते करू नको, किंवा रिलेटेड टू तुमचे डाएट हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे, किंवा मग तुम्ही मेडिटेशन योगा ह्यासारख्या काही गोष्टी फॉलो केल्यात का फॉर इम्प्रूव्हिंग कॉन्सन्ट्रेशन, फॉर इम्प्रूव्हिंग युअर हेल्थ, अशा पद्धतीचं काही? हा स्नेहल. मॅम तसे डाएट प्लॅन तर काही नाही, पण जस्ट म्हणजे आपण आजारी पडू नये, आजारी पडल्यावर हेल्थ स्टडीवरचा फोकस जातो आपला. तर तेवढं पॅरेंट सांगत असतात की हेल्दी खा म्हणजे स्टडी पण नीट होईल. आणि मेन म्हणजे मी रात्री थोडं कमी खायचे म्हणजे सेल्फ स्टडीला मला जास्त टाइम देता यायचा. मग नाही तर जास्त खाल्ल्यावर मग झोप यायची, झोप येते तर ते थोडं टाळायचे. मग रात्री जेवायचे थोडं कमी जेवायचे. ओके क्षितिजा. माझ्या बाबतीत असं होतं की मला ना स्ट्रीट फूड वगैरे खूप आवडायचे खायला. त्याच्यामुळे माझ्या आईचं माझ्याकडे जास्त लक्ष असायचं की एक्झाम जेव्हा जवळ येतील तेव्हा काहीतरी हिला हेल्दी दिलं पाहिजे. त्याच्यामुळे माझी आई माझं एकदम असं डाएट प्लॅन वगैरे प्रॉपर तिच्याकडेच असायचं. आणि स्टडीजच्या बाबतीत हा म्हणजे माझ्या पॅरेंट्सनी मला खूप सपोर्ट केला. असं असतं की ते एक्झाम जवळ येते तेव्हा काही पॅरेंट्स असे असतात की ते प्रेशर वगैरे स्टुडंट्सना की अभ्यास करायला पाहिजे करायला पाहिजे असं असतं. पण जर आता त्या स्टुडंटलाच वाटत नसेल, तुम्हाला स्वतःलाच वाटत नसेल अभ्यास करू नये, तर ते किती प्रेशर दिलं तरी तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्हाला असं वाटणार नाही अभ्यास करायला पाहिजे तोपर्यंत काहीच होणार नाही. कोणताही मोटिवेशनल स्पीकर काही त्यांच्यासाठी करू शकणार नाही. सेल्फ मोटिवेशन इज द बेस्ट मोटिवेशन, होय की नाही? मला आता तुमच्या ह्या ह्याच्यामध्ये 5 ते 10 मिनिटापर्यंत ठीक आहे, बट पुढे ते काहीच काम देणार नाही जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की अभ्यास केलं पाहिजे. अगदी अगदी बरोबर आहे. कारण तुम्ही तेच आई बाबांसाठी किंवा बाकी कोणासाठी असं करण्यापेक्षा आपल्यासाठी आपलं करिअर आपल्या ह्याच्या ह्या दृष्टीने जेव्हा करता तेव्हा त्याच्यात एक
जास्त एक काय म्हणतो जो जोमान आपण करतो आणि रिगरसली करतो ह्या गोष्टी सिन्सिअरली करतो, मग त्यात कुणाला हाका मारावं लागत नाहीत उठवायसाठी, आणि खेळण्यापासून तुम्हाला डिस्ट्रॅक्शन असे काही डिस्ट्रॅक्शन. हा स्नेहल तुला काही बोलायचंय का? मॅम म्हणजे मेन म्हणजे आपण स्वतःहून स्टडीला बसलो तर कोणी प्रेशर पण देत नाही, म्हणजे पॅरेंट्स पण सपोर्ट करतात. जर आपली इच्छा असेल ना खूप तर मग पॅरेंट्स पण सपोर्ट करतात. वा वा वा, बाळ न सांगता अभ्यासाला बसलंय मग तिला डिस्टर्ब करू नका. असे काही तुमच्या ह्याच्यात आले का गं की डिस्ट्रॅक्शन असतात की खेळणं, मित्रमैत्रिणींच्या बरोबर फिरणं, असं काही तुम्हाला पण म्हणजे ह्याच्याशी रिलेटेड काही इश्यू झाले का तुम्हाला वर्षभरात कधी क्षितिजा? हो म्हणजे फोन शी रिलेटेड, कारण मला असं व्हायचं की युट्यूब वगैरे शॉर्ट्स वगैरे त्यांचं खूप म्हणजे एकदम असं सवयच लागलेली होती की ते नॉर्मली सगळ्यांनाच असते आणि माझ्या बाबतीत पण होतं. आणि त्याचसोबत असं बाहेर वगैरे मी नाही जात होते रेअरलीच, पण मोबाईल वरती जास्त माझं होतं की मोबाईल खूप मोठा डिस्ट्रॅक्शन होतं माझ्या स्टडीज मध्ये. मग त्याला त्याच्यासाठी ओव्हरकम केलंस की नाही वर्षभरात? ओव्हरकम केलं ते माझ्या पॅरेंट्स कडूनच की त्यांच्याकडूनच सारखं यायचं. म्हणजे मला ओव्हरऑल टेन्थ मध्ये ना माझ्या मम्मी पप्पांनीच सांभाळलेलं आहे किंवा रिझल्टच्या बाबतीत मोर देन 50% त्यांचाच हात आहे मी तर म्हणे. स्नेहल मला असं बाकीचं कोणतं डिस्ट्रॅक्शन नव्हतं, म्हणजे माझं फुल्ली बिझी शेड्यूल असायचं स्कूल क्लासेस. हा मोबाईलचं होतं मला पण म्हणजे डिस्ट्रॅक्शन, म्हणजे आता कोरोनामुळे मोबाईलवरच ऑनलाईन क्लासेस तर त्याच्यामुळे मोबाईलची सवय झाली होती जास्त, तर मग असंच क्लासेस करता करता दुसरीकडे जाणं तर ते थोडं झालं होतं डिस्ट्रॅक्शन, पण ते मम्मी पप्पांनी लक्ष दिलं होतं ते खूप कमी झालं, मग त्यांच्यामुळेच मग म्हणजे प्रोग्रेस झाली खूप माझ्या स्टडी. बरोबर बरोबर. आता पुढचं प्लॅन्स तुमचे काय? आता दोघींचे तर तुम्ही सांगितलंय डॉक्टर व्हायचं आहे, मग त्याच्या दृष्टीने आता तुम्ही तयारी सुरू पण केलेली असेल ऑब्विसली, त्याच्या बाबत काय गायडन्स कराल तुम्ही म्हणजे स्टडी बद्दल मुलांना की कशा असला पाहिजे, किंवा त्यांनी त्या दृष्टीने आता 10वी पासून जर प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी काय केलं पाहिजे? हा बोल श्रीजा. मोर स्पेसिफिकली की आपण तुम्हाला ज्या फील्ड मध्ये करिअर एकदम तुम्ही असं क्लिअर असायला पाहिजे, कारण आता तुम्ही टेन्थला आहात त्याच्यामुळे एक तुमच्या डोक्यामध्ये असं सेट असायला पाहिजे की मी पुढे काय करणार आहे, म्हणजे त्यावरून तुम्ही तुमच्या सब्जेक्टला प्रियॉरिटी देऊ शकाल. माझ्या बाबतीत क्लिअर होतं की मी पुढे नीट करणार आहे, सो मी सायन्सकडे फोकस केला. समजा तुम्ही JEE किंवा दुसऱ्या फील्डकडे जाणार असाल तर अकॉर्डिंगली त्या सब्जेक्टला तुम्ही प्रेफरन्स देऊन मग टेन्थ पासूनच प्रिपरेशन करू शकता. स्नेहल तू काय सांगशील? हो जसं की शितिजा म्हणली की फाउंडेशन क्लिअर असणं, म्हणजे तिचा अर्थ तोच होता फाउंडेशन क्लिअर असणं असलं पाहिजे, ते बरोबरच आहे. म्हणजे आपले 9-10 कॉन्सेप्ट जर क्लिअर नसले, म्हणजे सपोज आपल्याला JEE जायचे तर मॅथ्सचा कॉन्सेप्ट खूप क्लिअर असणं गरजेचं आहे, आणि नीटला जायचं असेल तर बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री कॉन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 9th सिलेबसच 11th आहे आणि 10th सिलेबस 12th आहे. जर आपले 9th आणि 10th कन्सेप्ट खूप क्लिअर असले ना म्हणजे बिलकुल जड जात नाही 11th आणि 12th. आणि मेन म्हणजे जे खूप छान स्टडी करायची आणि सायन्स मध्ये मेन म्हणजे खूप कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर असले पाहिजे. आणि तुम्ही त्यासाठी अक्षिता मॅमचं चॅनल रेफर करू शकता, खूप छान शिकवतात. मला असं तुम्ही आता 11वीचे तुमचे कॉलेजेस पण सुरू झालेत, असं तुम्हाला काही वाटतं का ग की 10वीत आपण हे केलं बरं झालं यात नाही तर आपलं काही खरं नसतं, असं काही तुम्हाला वाटत असेल ना अभ्यास करताना? किंवा असं काही खूप काही खूप 10वीत आपण यार हे लक्षातच आलं नाही हे केलं असतं तर बरं झालं असतं, असं कुठल्या कुठल्या विषयांच्या बाबतीत वाटलं तुम्हाला क्षितिजा? टेन्थला आपण ज्या बेसिक्स कडे इग्नोर करत होतो की नाही आता हे तर 8th आहे हे तर पुढे येणार नाही, मग ज्या गोष्टीकडे मी इग्नोर केलं ना मग आता वाटते की जर मी ते केलं असतं तर आता इझी गेलं असतं. आणि एक आहे की पिरियॉडिक टेबल जे मी लर्न केला होता 10th मध्ये त्याचा मला खूप फायदा होतोय आणि होणार पण आहे, कारण मी लिटरली 118 एलिमेंट्स लर्न केले होते आणि ती गोष्ट मला खूप म्हणजे आहे, कारण त्याच्यावरून मला ऍटॉमिक नंबर्स पण आता काढता येते, ऍटॉमिक पास काढता येते, त्याच्यामुळे ते मला एक खूप आवडतं. आणि जे आपण सेल थिअरी म्हणतो, सेल थिअरी जे तुम्ही शिकवायचं ना, मी त्याच्याकडे ना खूप इग्नोर केलं होतं, पण आता आमचं 3rd चॅप्टर सेल सेलवरच आहे. मला आता वाटतं की मी
तेव्हा केलं असतं तर मला आता बेसिक्स मध्ये नाही थोडं लक्ष घालायला पाहिजे, पण ठीक आहे आता करावं लागणारच आहे. करावं तर लागणारच आहे. बिलकुल. आता ह्याच्यावरून एक मेन गोष्ट की आपण जे नाइंथला टेन्थला आपण हे करत होतो की बेसिक्स आहेत हे कुठे येणार आहे पुढं, तर असं नाही, हेच सगळं आहे इलेव्हन ट्वेल्थला, हे आता तुम्हाला समजेल. बरोबर. स्नेहल मॅम, माझ्या बाबतीत असं की मी म्हणजे मला बायो खूप आवडायचं अगदीच. माझे एटला काही कन्सेप्ट क्लिअर नव्हते, तर ते मी नाइंथला बघितले तर ते त्याच्या पुढचे सेम कन्सेप्ट होते, तर मग मी एटचे कन्सेप्ट नाइंथलाच क्लिअर केले, आणि मग नाइंथला लक्षात आलं की आता सायन्सला म्हणजे इग्नोर करून चालणार नाही तर पुढे खूप हार्ड जाईल. तर मग नाइंथ आणि टेन्थ पासून खूप छान स्टडीला लागले सायन्सच्या, तर आता ठीक जाते, म्हणजे छान जाते आता बायो सगळंच, फक्त फिजिक्सच थोडं होतंय, मी इग्नोर केलं ना थोडं फिजिक्सला, तर ते थोडं जड जाते आता, करून घेईन ते पण. येस, म्हणजे त्याचा आता ह्या मुलांनी त्याच्यातून बोध घेतला पाहिजे की जे 9वी 10वीत आपलं चाललंय ते व्यवस्थित समजलं तरच 11वी 12वीत आपल्याला येणार आहे, नाहीतर काही येणार नाहीये थोडक्यात. बरोबर. त्यामुळे तुमचा येस, तुमचा ह्या इंटरव्ह्यूचा नक्कीच ह्या स्टुडंट्सना स्टडीचं प्लॅनिंग आणि स्टडीची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी खूपच छान उपयोग होणार आहे अशी आपण आशा करूयात. आणि तुमच्या दोघींचे खूप 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 आभार, थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा असा बहुमूल्य वेळ दिलात आम्हाला तुमच्या अभ्यासातला. थँक्यू थँक्यू. आणि नाही मॅम, बहुमूल्य फ्युचर साठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू.